मित्र नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन ना आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी गेले दोन दिवस मुंबई बाहेर होतो काल संध्याकाळी मला एका माझ्या पत्रकार मित्राचा फोन आला उशिरा त्याचा बोलण्याचा जो टोन होता त्याचं पहिलं वाक्य असं होतं की अरे तुमचे एकनाथ शिंदे पक्के राजकारणी निघाले म्हटलं हा काय हा काय प्रश्न ते आहे ते राजकारणी आहेत म्हणून ते राजकारणात आहेत म्हणून ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत नाही नाही तसं नाही तर मला वाटलं नव्हतं ते एवढे राजकारणी असतील म्हटलं असं काय केलं बाबा एकनाथ शिंदेंनी तर मला सांगशील तर तो या चाय बिस्किट मीडियाचा एक प्रतिनिधी असल्यामुळे त्याच्या त्याचा जो टोन होता त्याचा जो अंदाज आहे तो नेहमीप्रमाणे तो सुरू झाला अरे ते अंधेरीला जी पोटनिवडणूक होते त्या निवड त्या पोटनिवडणुकीमध्ये त्या बिचाऱ्या ऋतुजा लटकेंना उभंच राहू द्यायचं नाही यासाठी किती तुम्ही प्रयत्न करताय म्हणजे बघा याच्यामध्ये गट लगेच पडतो त्याच्या बोलण्यात आम्ही आणि तुम्हीमध्ये मी तुम्ही म्हणजे मी एकनाथ शिंदेच्या गटात आणि हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटात असा एकूण संवाद सुरू होता तुम्ही असं कसं काही ठरवता की त्यांना निवडणूकच लढवून द्यायची म्हणजे काय झालं बाबा कारण मी काही दोन दिवस कुठलेही वर्तमानपत्र वाचलेलं नाही आहेत कुठलं मोबाईलला रेंज नसल्यामुळे ना कुठले व्हिडिओज पाहिलेत किंवा कुठली राजकीय विश्लेषणं पाहिलेत यूट्यूबही उघडू शकत नाही आहे म्हटलं काय आहे म्हणतो ना काय आहे की एकतर त्या ऋतूच्या लटकेंना निवडणुकीतून बाहेरच्या बाहेरच कसं कटवता येईल यासाठी तुमचे जे प्रयत्न सुरू आहेत म्हणजे त्या महानगरपालिकेच्या कर्मचारी असताना त्यांनी राजीनामा दिलेला असताना त्यांना निवडणुकीत पार्टिसिपेट सहभागीच होऊ देऊ नये इथपर्यंत तुमची मजल गेली आहे की तुम्ही त्यांचा राजीनामाच नामंजूर करण्यासाठी इक्बाल चहल आयुक्तांवर तुम्ही दबाव आणताय म्हटलं असं झालंय हो दुसरी गोष्ट काय तर म्हणे ती जी निशाणी मिळाली आहे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल ती निशाणीपूर्वी समता पार्टीची होती एक प्रादेशिक पक्ष म्हणून त्या पक्षाला महाराष्ट्रात मशाल ही निवडणूक चिन्ह ही निशाणी दिली गेली होती माझ्या माहितीनुसार दोन हजार चार किंवा दोन हजार पाचच्या दरम्यान या पक्षाचं जे काही जी मान्यता होती त्याला जी काही मतं मिळायची जी मान्यताप्राप्त पक्षाला मिळणं गरजेचं असतं ती मिळेन अशी झाल्यामुळे त्यांची ती मान्यताच रद्द झाली होती आणि त्यामुळे ते चिन्ह गोठवलं गेलं होतं ते चिन्ह गोठवलेलं असल्यामुळेच आत्ता या निवडणूक आयोगानं हे चिन्ह या शिवसेनेसाठी नक्कीच दिलेलं असणार मग म्हटलं हे नवीन काय हा त्रांगडं आहे है, की या मशालसाठीही कोणीतरी उभा राहिला आहे कोणतरी म्हणे प समता पार्टीचाच एक सरचिटणीस आहे तृणेश देवळेकर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे त्या निशाणीवरती मी त्याला समजवलो बा कसं आहे की बऱ्याच गोष्टी अजून मला त्यातल्या पुरत्या माहीत नाही आहेत त्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करण्याआधी मी आलो की मग यावर सविस्तर व्हिडिओज करतो आणि त्याला मी फोन ठेवायला भाग पाडलं अक्षरशः मित्रांनो सगळीकडे म्हणजे हा एक प्रतिनिधी आहे ह्या सगळ्या लोकांचा जो माझा मित्र होता पत्रकार मित्र त्याच्यात तोंडून ही वाक्य अशी बाहेर आलीत की एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्री असण्याचा गैरफायदा घेतायत जणू काही आणि ज्या पद्धतीने दबाव आणतायत सगळ्या यंत्रणेवर सगळ्यात आधी तर बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाकवर का दबाव आणून केंद्रीय निवडणूक आयोगावर आता तिकडे वर दिल्लीत यांच्या दृष्टीने मोदी आणि शाह हे एकनाथ शिंदेसाठीच बसलेले आहेत एकनाथ शिंदे सांगतात आणि तिकडे मोदी शाह तात्काळ पुढच्या सगळ्या तपास यंत्रणांना यंत्रणांना सूचना देतात आणि एकनाथ शिंदेने बोलाय करकेत करके दे दो असंच बहुतेक चाललेलं असावं काय गोड गैरसमज मला कळत नाही आहे जी काही समोर साक्षी पुरावे आहेत जी काही कागदपत्रं सादर केली गेलेली आहेत त्याच्या बळावर निवडणूक आयोगानं हे सगळे निर्णय दिले आहेत आणि हो अंतर हे अंतरिम आहेत हे काही अंतिम नाही आहेत या निवडणुकीनंतर कदाचित या तुमच्या मूळ याचिकेचा जो काही फैसला होईल सुप्रीम कोर्टात त्यानंतर हे सगळं चित्र बदलणार आहे बाळासाहेबांची शिवसेना कायमस्वरूपी नाही आहे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाही कायमस्वरूपी नाही कदाचित शिवसेना हा एक एकसंघ पक्ष म्हणून पुन्हा अस्तित्वात येऊ शकतो त्याची निशानी जी धनुष्यबान जी गोठवली गेली तीही परत दिली जाऊ शकते या शक्यतांचा कोणी विचारच करत नाही आता वळूया त्या ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीबाबत त्या उमेदवारीवरून एवढा मोठा गदारोळ माजवला गेला आहे खरं तर ऋतुजा लटके या संभ्रमात होत्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दोनपैकी कोणत्या पक्षाकडून आपण ही उमेदवारी घ्यायची आणि त्यानंतर ही निवडणूक लढवायची खरं तर हा किंवा तो ही किंवा ती शिवसेना कुठल्याही शिवसेनेकडून त्या जरी उभ्या राहिल्या निवडणुकीसाठी तरी त्या सहज जिंकून येतील असं वातावरण अंधेरी विधानसभेत सध्या दिसतंय राजकीय विश्लेषक काही सांगू की मुरजी पटेल हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असल्यानं किती फरक पडणार आहे किंवा त्यांचं काही मागच्या वर्षातलं काम आणि जो काही एक प्रकारचा दबावगट निर्माण झाला आहे त्याचा किती परिणाम होऊ शकतो या सगळ्या जर दरच्या गोष्टी आहेत पण आजचं जरी चित्र जे आहे एक सामान्य लोकसंख्येचा विचार केला तर लाखाच्या जवळपास मराठी मतदार या मतदारसंघात आहेत आणि उरले सुरले जे आहेत ते विभागले गेले आहेत मतदार जे आहेत ते त्यातले एक वीस पंचवीस टक्के उत्तर भारतीय आहेत तीस एक टक्के गुजराती मारवाडी आहेत तेवढेच मुसलमानही आहेत यांची मतं कुठे ऐनवेळी फिरतील हे काही सांगता येत नाही अशात एकतर एक, एक गट्टा मतदानाचा जो काही जी काही संभावना आहे तीही ऋतुजा लटकेंच्या नावापुढे होण्याची शक्यता आहे असं असताना एक शुअर शॉर्ट विनिंग कॅन्डिडेट असताना हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ही जे काय प्रयोग करून बघत होती की जर ऋतुजा लटकेंची उमेदवारी परस्पर जर बाद झाली तर तिथे कोणता तरी एखादा उमेदवार जो त्यांच्या मनात आहे उद्धव ठाकरेंच्या त्याला उभं करायचं आणि त्याला निवडून आणायचं एकीकडे असं दाखवता की आमच्या एका दिवंगत आमदाराशी पत्नी जर उभी राहिली तर तिच्याबद्दल सहानुभूती म्हणून तुम्ही आपला उमेदवार समोर उभा करायला नको होता असं विरोधी पक्षांकडून तुमची अपेक्षा आहे पण तुमची दुसरी दुसऱ्या बाजूला तुमची अपेक्षा अशी आहे की तुमच्या मनात येईल तो उमेदवार कसा द्यायचा अहो हे काही लपलेलं नाही आहे तुमच्या मनातले हे जे काही खेळ आहेत ना जसे मनाचे श्लोक असतात तसे हे उद्धवजींच्या मनाचे खेळ असतात वांद्र्यात पोटनिवडणूक झाली बाळासावंतांच्या निधनानंतर आमदार बाळासावंत तिथे अगदी मातृश्रीचा जो मतदारसंघ आहे वांद्रे पूर्वचा तिथे बाळासावंत प्रकाश बाळासावंत जेव्हा निवर्तले त्यानंतर त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी दिली गेली त्यांच्या समोर खुद्द नारायणराव राणे उभे होते काँग्रेसच्या तिकिटावर नारायणराव राणेंना शिवसैनिकांनी हरवलं आणि बाळासावंतची बायको निवडून आली पुढे काय झालं पुढच्या निवडणुकीत बाळासावंतच्या बायकोचं तिकीट कापलं आणि आपले अनिल कपूर फ्रेंच मधले विश्वनाथ महाडेश्वर त्यांना तिकीट दिलं गेलं हे तिकीट मातोश्रीच्या मनातलं तिकीट होतं महापौर म्हणून आपली कारकिर्द गाजवलेले महाडेश्वर त्यांना आमदार म्हणून पाहिजे होते तिकडे का म्हणून सावंतांना घरी बसवलं तुमच्या दिवंगत आमदाराची पत्नी होती ना ती मग तिचं तिकीट तिचा अधिकार का डावलला हे जे काही मनातले जे मनाचे जे खेळ आहेत ना मातोश्रीच्या ते मराठी माणूस मराठी मतदार ओळखतो आणि आमच्यासारखे काही राजकीय विश्लेषक पत्रकारही ओळखतात मलाही वाटतं आहे की अंधेरीमध्ये कुठला तरी मनाच्या खेळातला एक खेळाडू जो अपेक्षित होता या मतदारसंघाकरता त्याला हे तिकीट द्यायचं होतं म्हणून ऋतुजा लटकेंची ही उमेदवारी अशी तळ्यात मळ्यात लटकवून ठेवली होती जर ती उमेदवारी बादच झाली असती समजा या सु कोर्टाने खट कोर्टाने जो निर्णय दिला आहे ऋतुजा लटकेंच्या बाजूने तो जर दिलाच नसता फॉर्म भरताच आला नसता सहानुभूतीचे कार्ड एक इमोशनल कार्ड खेळायला हे मोकळे झाले असते उरवडून रडायला मोकळे झाले असते सगळ्यात आधी जो मुद्दा मला उपस्थित करायचा आहे तो एकनाथ शिंदेंच्या बनेलगिरीचा एकनाथ शिंदेंच्या दबाव तंत्राचा एकनाथ शिंदे जो आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत त्याचा जो काही एक ठपका निर्माण केला गेला आहे जो जी हवा निर्माण केली गेली आहे ती मला दूर करायची खर तर हा जो मुद्दा आहे यांच्या उमेदवारीबाबतचा की राजीनामा महानगरपालिकेकडून स्वीकारला जात नव्हता इक्बाल चहल यांच्यावर प्रेशर आलं होतं नगरविकास खात्याकडून हे जे काही आहे ते मी तुम्हाला सांगतो सगळ्यात आधी तुम्हाला कालपासून मला वाटतं ते पत्र जे ऋतुजा लटके यांनी राजीनामा देताना इक्बाल चहल आणि त्या ज्या सहाय्यक आयुक्तांच्या अंडर काम करत होत्या अंधेरी के वेशला त्या प्रभागात जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्या नावे जो त्यांनी राजीनामा सादर केला होता तो किती चमत्कारिक आहे तो बघा त्यातला मजकूर किती चमत्कारिक आहे तो पहा तो मला वाटतं काल दिवसभर सगळ्याच समाजमाध्यमांवर फिरला आहे आजही सकाळपासून फिरतोय त्यामुळे तो मी विवेचन करण्यापूर्वी तो मी वाचला असणार तरी सुद्धा मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो त्यातली जी भाषा आहे ना ती जरतरची भाषा आहे जर मी निवडणुकीला उभी राहते आणि मी जर त्यात पराभूत होते तर मी परत निव कामावर येणार आणि जर मी जिंकते मी आमदार होते तर मग माझा राजीनामा मंजूर करा असा राजीनामा कधी कोणी देत नाही जे राजीनामा असा दिला जात नाही हे आपल्या तुमच्या आमच्या सर्वसामान्य सगळ्या माणसांना माहिती आहे पण हा असा चमत्कारिक राजीनामा दिला गेला होता तो राजीनामा मंजूर कसा करायचा ह्याच्यामध्ये एवढ्या खाचाखोचा होत्या की अशा पद्धतीचा राजीनामा मंजूर करून म्हणजे एक लाक्षणिक पद्धतीचा एक नवीन पायंडा पाडलं जाणं महानगरपालिकेकडून की तुम्ही आमच्याकडे देऊन ठेवा राजीनामा जर तुम्ही निवडणुकीत जिंकलात तर मग आम्ही मंजूर करतो मग तुम्ही आमदार म्हणून काम करा पडलातच हरलातच तर मग या परत तुमच्या नोकरीवर अहो निवडणुकीत उभं राहायचं म्हणून कित्येक वेडे लोक नगरसेवक बनण्याच्या आशेने आमदार बनण्याच्या आशेने महानगरपालिकेच्या नोकऱ्या सोडतात सरकारी नोकऱ्या राज्य सरकारच्या नोकऱ्या सोडतात बेस्ट बी एस टीमधल्या नोकऱ्या सोडतात चांगला पगार असणाऱ्या नोकऱ्या सोडून निवडणूक लढवायला उतरतात घरातले पैसे घालवतात आणि पराभूत झाले की मग घर ना घरका घाट ना घाटका अशी त्यांची परिस्थिती होते ही परिस्थिती मात्र ऋतूच्या लटकेने ताडली असणार आणि म्हणूनच त्यांनी हा एक मध्यम मार्ग शोधला आणि त्यांनी तसा अर्ज प्रशासनाला दिला की बघा मी निवडणूक लढवायची अशी मला पक्षाकडून सूचना आहे आणि मला वाटतं की माझे पती जर निवर्तले आहेत तर त्यांच्या जागी मलाच निवडणूक लढवली पाहिजे तर तेवढी मला परवानगी द्या जर मी जिंकले तर मी राजीनामा माझा हा मंजूर करा जर मी पराभूत झाले तर कृपया मला परत माझ्या जागेवर जा नोकरीत घ्या किमान हे नाही तर ते तरी विचार करायला गेला तर ही अशी तरतूद सरकारने याच्यावर विचार केला पाहिजे कारण काही सांगता येत नाही कोणी जर कदाचित निवडणुकीत हरला तर बिचारा देशोदडीला लागतो पगारदार माणूस ऋतुजा लटकेंचं तसं नाही आहे रमेश लटके तीन वेळा नगरसेवक होते त्यानंतर मागचे दोन टम आमदार होते त्यामुळे त्यांच्या पुढच्या दोन पिढ्यांना तरी बसून खाता येईल एवढी संपत्ती त्यांच्याकडे असेलच म्हणजे मी त्यांच्या संपत्तीचं विवरण अजून पाहिलेलं नाही आहे पण त्या आमदाराचा मृत्यू जे मला मी मागचा जो व्हिडिओ केला त्यांच्याबद्दलचा त्यानंतर मला कित्येक जणांनी कमेंट्स करून सुनावले तुम्ही त्या आमदार रमेश लटकेंबद्दल एवढं पोटतिडकीने बोललात खरं की त्यांची फॅमिली त्यांच्या बहिणी त्यांचे आई वडील हे अंधेरीत अंधेरी पूर्वेला जे गणेश मंदिर आहे त्याच्या बाहेर हारफूल विकण्याचा धंदा करत होते अजूनही तो धंदा आहे मला वाटतं हार फुल विकणाऱ्याचा सामान्य घरातला मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातला मुलगा राजकारणात येतो नगरसेवक बनतो मग तो आमदार बनतो प्रत्येक त्याच्या टप्प्यामध्ये तो तीन तीन चार चार वेळा नगरसेवक दोन वेळा आमदार असं सगळं त्याचं राजकीय कारकिर्द फुलत जाते बहरत जाते चाळीत राहणारे सामान्य जे लोक असतात ते हळूहळू मग तिथल्याच एखाद्या रिडेव्हलपमेंटमध्ये झालेल्या एखाद्या टॉवरमध्ये टोलेजंग फ्लॅटमध्ये राहायला जातात मग ही मंडळी दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये परदेशात परदेश भ्रमंती करायला जातात जर तुमच्याकडे रोजच्या खाण्यापिण्याची ददात तुमची मिटली किमान पुढच्या एका पिढीशी तर त्यानंतर मराठी माणसाच्या मनात मग पुढचे विचार येतात की मला दुबईला जायचं आहे मला पॅरिसला जायचं आहे मला यू एसला जायचं आहे सिंगापूर हाँगकाँगला जायचं आहे काही लोकांच्या मनात बँकॉक पटाया थायलंड इथपर्यंतच जायचं असतं तर ही जी मंडळी नवश्रीमंत मंडळी जी आहेत त्यांच्या मनात परदेशवारी प्र परदेश भ्रमण ह्या सगळ्या गोष्टी येतात रमेश लटकेंचं कुटुंबही मागच्या वर्षी परदेशवारीला गेलं होतं भ्रमणाला गेलं होतं दुबई तिथे गेल्यानंतर रमेश लटकेंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला ते त्यांच्या हॉटेलच्या रूममध्ये एकटे असताना तो झटका आला आणि त्यात ते त्यांचा मृत्यू झाला आता ही एक सर्वसामान्य साधारण गोष्ट आहे उत्पन्नाचे स्त्रोत काय किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा पैसा आला की मराठी माणूस आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण करायला धावतोच तसंच काहीसं लटकेंच्या बाबतीत झालं असेल पण लोकांचा सूर कसा होता कि तुमी बगा, तुमी की तुम्ही बघा तुम्ही जे सांगितलं आधी की त्यांची फॅमिली हा हारफुल विकण्याचा धंदा करत असताना मग ह्याचा मृत्यू दुबईत कसा झाला तो भाग अला वि, एक ओगा ओगा आला एकदा त्या गोष्टींचा आणि आजच्या वि आपल्या विश्लेषणाचा काहीही संबंध नाही त्यामुळे मी त्याच्यावर फारसा त्याच्या पुढे बोलणार नाही एक ओघा हा विषय आला म्हणून मी बोललो तर मित्रांनो ह्या रु, ऋतूच्या लटकेंनी जो राजीनामा दिला होता त्याच्यामध्ये ग्यानबाची मेक होती ती मेख मारून दिल्यामुळे त्या मेखेच्या एका अनुकुशीदार मेख म्हणजे अशी एक खिळा असतो ती मेख इतकी उतली होती महानगरपालिका प्रशासनाच्या एकूण कारभारात की काढली तरी आहे आणि ठेवली तरी आहे त्यामुळे हा राजीनामा काही केल्या मंजूर होत नव्हता पण चाय बिस्कुट पत्रकार आमची ही मीडिया बोंबा बोंब करत फिरत होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्यावर कशाप्रकारे दबाव आणला जातो आहे त्यांना निवडणुकीत उभं राहू दिलंच जाणार नाही आहे यासाठी सगळी ही खेळी सुरू आहे तसं काही नव्हतं कोर्टाने आदेश दिले तसा आलाय तसा, आला तसा राजीनामा मंजूर करा आता हा राजीनामा मंजूर झाला आहे तो राजीनामा सरळसोट राजीनामा आहे बरं का त्याच्यात कुठलीही आता तरतूद तजवीज नसणार आहे हा राजीनामा मंजूर म्हणजे यांची नोकरी गेली आता निवडणुकीत जर जिंकला तर त्या आमदार होतील हरल्या तर त्यांना घरी बसावं लागणार हे सरळ सरळ आहे तर हा विषय इथे ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबतचा जो विषय होता तो असा इथे संपलेला आहे समता पार्टीचा जो दावा आहे मशाल या निवडणूक चिन्हाबाबतचा तोही तसाच आहे समता पार्टी ही दोन हजार चार साली किंवा पाच साली मला नेमका वर्ष आठवत नाही आहे त्याची मान्यता संपलेली आहे त्यामुळे ते जे काय मशाल चिन्ह जे आहे निवडणूक चिन्ह त्याच्यावर समता पार्टी मुळात दावाच करू शकत नाही आणि जो जो ज्यांनी कुणी दावा केलेला आहे तो चुकीचा आहे तोही उद्या परवा कोर्टात त्याच्यावर निकाल लागेल किंवा निवडणूक आयोगच त्याच्यावरती त्याच्या त्यांनी जो अर्ज केला आहे त्याच्यावरती त्यांचं स्पष्टीकरण देईल आणि तोही विषय संपेल पण झाले काय की असे विषय उभे करून एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे त्या पक्षाला कसं विलन म्हणून लोकांच्या परसेप्शनमध्ये उभं करायचं एकनाथ शिंदे हे कसे आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत हे किती मोठे राजकारणी आहेत साधा बोळा माणूस म्हणून सगळीकडे वावरतात बोलताना एवढं असं दिलखुलास बोलतात की या माणसाच्या मनात राजकारणाचा किंवा काहीतरी कुठलं तरी, तरी राजकारण कारस्थान असं काही त्याच्या मनात नसेलच किंवा नाहीच आहे अशी जी काही त्यांची एक प्रतिमा निर्माण झाली आहे त्या प्रतिमेला छेद देण्यासाठी ही मीडिया जी काही धावाधाव करते मागचे काही दिवस की एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षाही चतुर राजकारणी आहेत त्यासे एक 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 करत अशा खाचाखुचा पुढे उभे करतायत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मार्गामध्ये मा त्यांच्या उमेदवारांच्या मार्गामध्ये मा आणि ह्यातून काय होतंय तर निव्वळ सहानुभूती लाटण्याचा प्रकार सुरू आहे ही जी सहानुभूती आहे ती ज्यांना मिळायची आहे त्यांना मिळेल आणि ज्यांचे कान डोळे आणि मेंदू शाबूत आहे त्यांना या सगळ्या गोष्टींमागचा नेमका बनाव कोणाचा आहे तो लक्षात येईल आता लक्षात यावा यासाठी मी एक छोटंसं विवेचन केलं होतं मित्रांनो तुम्हाला जर आवडलं असेल तर तुमच्या परिवारात फॉरवर्ड जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुरतास मी इथे थांबल्यानंतर तुम्ही आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार